नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आहे तुमचं मनापासून स्वागत. आय नो खूप दिवसानंतर कॅमेरा मी हातामध्ये घेतला आहे आणि प्रत्येक युट्यूबरच्या आयुष्यामध्ये एक क्षण असा येतो की त्याला बोलायला लागतं की टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळायलाच असेल की हा व्हिडिओ कसला आहे. आणि आजसुद्धा तेच झालेलं आहे. मला ह्या घरामध्ये राहून ऑलमोस्ट 1 इयर झालेलं आहे. तर आता टाईम झालेला आहे की शिफ्ट व्हायचं, कुठेतरी दुसऱ्या लोकेशनवरती जायचं. कारण कसं आहे ना, आपण जर एखाद्या दुसऱ्या देशामध्ये राहतो तर थोडासा चेंज असणं फार गरजेचं आहे. तर ऑलमोस्ट 1 इयर मी कंप्लीट केलेलं आहे. इकडच्या माझ्या घरचा कॉन्ट्रॅक्टसुद्धा संपलेला आहे, तो मी आता शिफ्ट होतो आहे दुसरीकडे. आणि आता माझी तीच तयारी चालू आहे की आता मला हे सगळं जे इथे सामान आहे, जे पण आहे, ते मला पूर्ण सेटल करायचं आहे प्रॉपर एका 2 बॅगमध्ये. मला ते जमेल का? हे बघा, ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. तर ह्या 2 बॅगेंमध्ये मला हे सगळं सामान बसवायचं, प्लस माझे कॅमेरे वगैरे ते सर्व आहे. तर मी ते सर्व आता बघतो की कसं अरेंजमेंट होतं आहे. जर ते 2 बॅगमध्ये झालं आणि एखादा छोटा मोठा बॉक्स जर झाला तर मी टॅक्सी करून दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होऊ शकतो. अदरवाईज मला टेम्पो बुक करावं लागेल आणि मग त्यानुसार डिपेंड करेल की मी कोणत्या दिवशी शिफ्ट होणार आहे. प्रोबॅबली माझा प्लॅन असा चालू आहे की उद्या शिफ्ट व्हायचा. लेट्स डू द पॅकिंग. टी शर्ट, शर्ट आणि जीन्स पॅन्ट मी एका विशिष्ट पद्धतीने फोल्ड केले, त्याच्यामुळे मी स्पेस सेव्ह करू शकतो. हे बघा, तर हे अशा प्रकारे मी फोल्ड केलं, त्याच्यामुळे माझा जवळजवळ 20% स्पेस ऑक्युपाय झाला आहे पूर्ण टी शर्ट, शर्ट्स, जीन्ससाठी. अशा प्रकारे मॅनेजमेंट करणं फार गरजेचं असतं. झालेली आहे माझी पॅकिंग फक्त कपड्यांची, बाकी सगळ्याच्या सगळं जसंच्या तसं आहे. उद्या सकाळी मी आता पॅकिंग करेल बाकीचं जे पण काही सामान राहिलं त्याची. कारण आता मला येथे जोपर्यंत झोप तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नाही, कारण युट्यूबर्सला नेहमी हसावंच लागतं कॅमेरासमोर. भले काही पण होते, किती पण झोप होते, काहीही होते. बाय द वे, घरातून मला आता सांगावं आलं आहे की हे जरा कमी करावं, सो लवकरात लवकर हे पण कमी करू. हेड्स अप गाईज, दिस इज अनदर इव्हिनिंग. माझं सामान सगळं पॅक झालेलं आहे पूर्णपणे. मी सर्व पॅकिंग केलेली आहे, जशी मला जमेल तशी केलेली आहे. आता वाजून गेले तर संध्याकाळचे जवळजवळ 6:02 झालेले आहेत. आता वैभव येईल तिकडनं. वैभव आल्यानंतर मी शिफ्टिंग कसं करणार आहे, तर एक ॲप मी डाउनलोड करणार आहे. जसं आपलं कसं ओला उबेर असतं, तसंच एक ॲप असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला टेम्पो वगैरे सर्व्हिसमध्ये मिळतात. तर ते ॲप कोणतं आहे, काय आहे, ते मी सगळं तुम्हाला डिटेल सांगेल आणि किती पैसे लागतात त्याच्यासाठी, किती अंतर आम्ही जातो आहे तेसुद्धा तुम्हाला नक्की सांगेल. 9:15 झाले जवळजवळ आणि आता वैभव आलेला आहे. मगाशीच आम्ही खाऊन वगैरे आलो आणि आता आम्ही जरा आमची शिफ्टिंग जरा बघतो आहे. गाडी ऑनलाईन बुक केली आम्ही, त्याची डिटेल्स सांगतो तुम्हाला. जसं मी मगाशी बोललो त्याची डिटेल्स तुम्हाला नंतर सांगतो. तर आता आम्ही निघतो इकडनं. आमची गाडी ती पाठीमागे आहे, तुम्हाला दिसते की नाही, मोठी गाडी आहे बरीच. सामान वाहून पूर्ण कॅलरीज बंद झाल्या. चला बाय बाय. डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आपण आता, वैभव आणि मी आणि ते काका. एकदम मस्त काका होते गाडीवाले. आता आम्ही सामान जरा वरती नेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. आपली शिफ्टिंग आता चालू केलेली आहे दुसऱ्या रूमवरती जाण्यासाठी. इकडे ही लिफ्ट आहे. ऑलरेडी वैभव आणि ते काका गाडी सगळं सामान घेऊन गेलेत. अजून थोडंसं फार इथे राहिले, ते मी आता घेऊन जाईल. ते खाली आले की मग मी वरती घेऊन जाईल. Now the one people say 3 room also 2002. Oh, where? He said he got near. I'm okay. Also, he's like, "Ek atre gyon chalve saman." This one give lah. Ah, no, no. Hey, bagar. Camera, tu bagar. Tu shoot karte? Shoot chalve na. Bas ka apna. Cannot in. One more time. Okay. Uncle, thank you so much for your all help for this trolley and you've been so nice to us. Thank you so much for this. Okay. तर रात्रीचे वाजले 2. हे बघा, मला आणि वैभव झोप तर येतच नव्हती आणि त्याच्यात भूक पण लागलेली जबरदस्त. सो इकडे एक 24/7 मॅकडॉनल्ड आहे जे चालू असतं कंटिन्युअस. तर विचार केला चला जाऊया. हेच फायदा असतो की मित्राबरोबर राहिलं इथे नसा. रात्रीच्या एवढ्या रात्रीच्या आम्ही खातो यार, कसले खतरनाक प्लॅन होता. रेड सिग्नल होता बट आता काय गाड्या नाहीत, काय नाही, त्याच्यामुळे चालून जातं. आमचा मस्तपैकी पचका झालेला आहे. ॲक्च्युली 2 वाजता हे बंद करतात, इकडे लिहिलेलं आहे टायमिंग.
आधी हाँ आधी चालू होतं, आधी 24/7 असायचं बट आता हे बघा इथे लिहिलेलं आहे 24/7 बट आता कोविडमुळे थोडंसं चेंजेस केले त्या लोकांनी. अरे यार आता काय करायचं, भूक तर लागले जबरदस्त, मिळेल पुढे बघू आता पुढे काय भेटलं तर खाऊन टाकू काहीतरी घेऊच यार. इथे पण काहीतरी चालू. एक आशा होती की हे हॉटेल तरी चालू असेल, लिहिलेलं तर होतं 24/7 बट बंदच होतं ते पण. इकडे फूड कोर्ट चालू आहे पण इकडे काय मिळेल का आपल्याला, असे खतरनाक खतरनाक प्लॅन होतात अचानक. भूक लागली काय का ना, इथे फूड कोर्टला जागा भरपूर आहे पण आम्हाला खायला मिळालं पाहिजे काहीतरी, काहीच नाही मिळालं आम्हाला. आता शेवटी आम्ही चाललेलो आहे फेअर प्राईजला आणि फेअर प्राईजमध्ये बघू आता आम्हाला काय थोडंफार खायला वगैरे मिळालं तर भेटलं तर चांगलंच आहे, नाही भेटलं तर नाही. आता काय करणार यार, पटापट जाऊया आता, गाड्या आपल्यासाठी वेट करतात. वा 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 क्या बात आहे, पूर्ण फेअर प्राईज रिकाम आहे. आणि आता आम्ही काहीतरी मस्तपैकी खायला घेतो इथे. सगळ्यात आधी फ्रुट्स वगैरे घेतो म्हणजे आम्ही इमिडिएटली इथे बसून कुठेतरी खाऊ शकतो. आता वैभव इकडनं व्हेजिटेबल्स घेतोय उद्यासाठी, आम्ही उद्यासाठी घेतोय कारण उद्या आम्हाला यायचंच होतं तर आमचं कामात काम होऊन गेलं. खूप राईट, ॲक्च्युली मला इकडे बघायला पाहिजे पण मी तिकडे बघतो. ते पण टाकतो ब्रोकली, टाकतो हे काय काय ब्रोकली ब्रोकली इमिडिएटमध्ये टाकतो. ओके, आणि म्हणजे आम्ही उद्या खिचडी बनवायचा प्लॅन करतो तर खिचडी वेगळ्या पद्धतीची थोडी वैभवच्या स्टाईलमध्ये बनवणार आहे. त्या खिचडीमध्ये काय करणार माहिती आहे की त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे मिक्स करून करणार आहे. तर बघू उद्या कळेल कसं काय ते सेल. अरे हां सेल ह्या टाईपमध्ये होतं ना. हां आणि हे तर पूर्ण मोठं पॅकेट आहे यार, छोटा पॅकेट असं काय पॅकिंग विचित्र काय. $15 पॅकिंग आहे यार, ओन्ली $19 एवढी एवढीशी सेल, पण एवढ्या सेलचं घेऊन करणार काय मला कळत नाही. एवढ्या सेलचं घेऊन करायचं काय, ते तर पूर्ण खराबच होणार. इकडे काका पाठीमागे आहेत, पावपण आहे, हे स्वीट असतात पण. हां असू दे ना, खायला होईल ना टाइमपास. हे क्रॉस आहे हे बघा, मला दाखवतो काय खायचं आहे तू काय खाणार. अरे आता मला भूक लागली फक्त, भूक गेली पाहिजे बस, बाकी काय नाही. पाव घेऊया का, थोडे स्वीट पाव वगैरे, बन पाव ते चांगलं आहे. ते फ्लेवर कुठलं फ्लेवर आहे माहीत नाही, कॉर्न फ्लेवर. हां कॉर्न फ्लेवर आहे, कॉर्न क्रीम फिलिंग फ्लेवर. हां चॉकलेट, चॉकलेटच घेऊया म्हणजे बरं पडेल. काका आमच्या पाठीपाठी येत आहेत, फ्रूट्स घेऊया ना. आपलं टमाटर बटाटे खालून घेऊया, हे झाले ते तो आपलं इंडियन आलं आहे ना. हां त्याचं 2-3 घेतले ना तो देतो, इथं आपल्याला 1/2 किलो घ्यायला. हां हे पूर्ण आणि खराब वापरणार नाही. $2.20 आणि हे किती केळी आहेत माहिती आहे, 1, 2, 3, 4, 5 पाच ॲपल घेतले ना तुम्ही तर तुम्हाला $5.95 पडणार. इकडे भरपूर हा सेक्शन एक जबरदस्त सेक्शन आहे खास आपल्या लोकांसाठी, जो वैभवने आता मला सांगितलं. इकडे डाळी वगैरे बघा, सर्व प्रकारच्या डाळी आणि बाकी तर काय सगळे इकडे हे तूप वगैरे सर्व आहे इथे. काय रे नो व्हिडिओ नो व्हिडिओ दिस इज अनदर डे गाईस. आणि आता वाजले दुपारचे 12:29 तर शिफ्टिंगसाठी मी यूज केलं लाला मूव ॲप. हे बघा तर हे ॲप जे आहे ते जस्ट लाईक आपलं इंडियामध्ये कसं हिंदुस्थानमध्ये ओला उबेर असतं त्याचप्रमाणे हे ॲप आहे. तर हे ॲप यूज करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सीज वगैरे कार वगैरे बुक करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतात, तर मी सिलेक्ट केलेलं की मला हाऊस मूव करायचं आहे. तर त्याच्यामध्ये अजूनसुद्धा बरेच ऑप्शन असतात की तुम्हाला हेल्पर पाहिजे का त्याच्यासाठी, की फक्त ड्रायव्हर पाहिजे वगैरे, असे भरपूर ऑप्शन्स असतात. तर मी फक्त मूवसाठी केलेलं कारण हेल्परची आम्हाला गरज नव्हती, जास्त सामान नव्हतं, थोडंफार जितकं होतं तेवढं आम्ही मॅनेज केलं. बट तरीसुद्धा ते जे काका होते जे गाडी घेऊन आलेले ते खूप हेल्पफुल होते, त्यांनी आम्हाला स्वतः मदत केली. ही वॉज बिंग सो नाईस. 8-10 किलोमीटरसाठी आम्हाला जवळजवळ $46 पे करावे लागले, बट ते काका जरा चांगले होते म्हणून त्यांना आम्ही थोडेसे एक्स्ट्रा पैसे देऊन टाकले. अशी होती माझी जर्नी शिफ्टिंगची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.